नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. आमच्या व्हिडिओज वरती काही युजर्सने असं कमेंट केलं होतं की वजन कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सुचवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय आणि सोप्या काही टिप्स आहेत ते सांगणार आहोत, ज्याने तुम्ही महिन्याभरात तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते तुम्ही कमी करू शकताय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी जाणून घेऊयात वजन कमी करण्याचे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय. गव्हाच्या पिठाची पोळी बनवली जाते, मात्र फक्त गव्हाची पोळी खाण्यापेक्षा गव्हामध्ये सोयाबीन आणि हरभरे असं एकत्र असलेले मिश्रित पिठाची पोळी खाणं कधीही फायदेशीर ठरतं. साखर, बटाटा आणि तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खाणं कधीही योग्य आहे. हे पदार्थ न खाल्ले किंवा त्यांचं सेवन नाही केलं तरी वजन कमी नक्कीच होऊ शकतं. पपईचे सेवन हे नियमित केलेच पाहिजे. पपईच्या सेवनामुळे कमरेची अतिरिक्त चरबी कमी होते, म्हणून आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा पपईचे सेवन आवर्जून करावे. दररोज दह्याचे सेवन केल्यानेही अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लासभर घरात तयार केलेले ताक प्यावे. त्यामध्ये थोडेसे काळे मीठ आणि हिंग जिरा पावडर टाकून ते प्यावे, त्यामुळे देखील वजन कमी होतं. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणं फायदेशीर ठरतं, यामुळे कॅलरीज कमी होतील. तसेच गरम पाण्यात लिंबू आणि मध हे टाकून प्यायल्याने देखील वजन कमी होण्यास लवकर मदत मिळते. रात्री उशिरा जेवण हे पोटातील चरबी वाढण्याचे प्रमुख कारण ठरतं. झोपण्याच्या 2 तासा अगोदर जेवण केलेच पाहिजे. तसेच लाईट आहार करणं हे जास्त गरजेचं. त्यानंतर शतपावली करणं तर अनिवार्यच आहे. गाजऱ्याच्या भरपूर सेवनामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. शरीरातील लठ्ठपणा वेगाने घटवण्यासाठी ओमेगा 3 फॅट्सचा आहारात समावेश नक्कीच असावा. जसं की अक्रोड, बदाम याचे नियमित सेवन केलेच पाहिजे. ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, सलाड, भाज्या आणि फळे यासारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे. सलाड किंवा सूप यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यासारख्या प्रोटीन समृद्ध पदार्थांचा समावेश हा आहारात नक्कीच असावा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते. वाढता लठ्ठपणा टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिणं खूपच फायदेशीर ठरतं. पोटाची चरबी कमी करायची असेल आणि बेली फॅट कमी करण्यासाठी बडीशेपचं पाणी खूपच जास्त प्रभावी मानलं जातं. आल्यामध्ये आढळणारे घटक शरीराची प्रतिकारक शक्ती सुधारतातच. आपल्या शरीरात साठलेल्या चरबी कमी करायची असेल तर पोटातील चरबी जलद बर्न करायची असेल तर आल्याचा वापर करून खूपच जास्त फायदा लवकर मिळू शकतो. वजन कमी करण्यासाठी जिरे हे रामबाण औषध आहे. 1 चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास 3 पट वेगाने तुमचं वजन कमी होतं. हे केवळ जास्त कॅलरीज बर्न करत नाही तर मेटाबॉलिझम देखील चांगलं सुधरवतं, त्यामुळे तुमची पचनक्रिया देखील नीट राहते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.